कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा अतिशय सुंदर असे हे लाडू साबुदाण्यापासून तयार होतात तर सध्या नवरात्र सुरू आहे आणि अशा नऊ दिवसांमध्ये काय काय फराडाचं करायचं तर त्यामध्ये एक लाडू हा एक चांगला पर्याय आहे पौष्टिक पण आहेत आणि भूक पण भागते आणि चवीला अप्रतिम कमी वेळात तयार होतात तर बघूया आपण याची कृती तर इथे त्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे जनरली आपण उसळसाठी वापरतो तोच साबुदाणा आहे तर या एवढ्या साबुदाण्यासाठी आपल्याला पावून वाटी साखर घ्यायची आहे तर साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी किंवा अधिक घेऊ शकता पण एवढी साखर यासाठी पुरेशी होते तर त्यानंतर त्यासाठी इथे साधारण मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे पण आपल्याला लागेल तसं आपण नंतर आणखी तूप वापरणार आहोत आणि अर्धा चमचा वेलची पूड घ्यायची आहे वेलचीपूट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर प्रथम इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून हे काजू आणि बदामाचे काप थोडेसे तळून घ्यायचे आहेत तर हे काजू बदामाचे काप आपण लाडूला सजवण्यासाठी वापरणार आहोत तर अगोदरच यांना इथे छान थोडंसं गोल्डन रंगावर तळून घ्यायचं आहे तर आता हे काप तळून झाले तर इथे एका प्लेटमध्ये मी काढून ठेवते आणि आता यामध्येच आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचं आहे तर साबुदाना भाजण्यापूर्वी आपण त्याला निवडून घ्यायचा कदाचित त्यामध्ये काही कचरं वगैरे किंवा काही असू शकतं तर आपल्याला साधारण आठ ते नऊ मिनटं अगदी मीडियम लो आचेवर साबुदाना छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदी दाताखाली घेतल्यानंतर लगेच तो दाताने तोडला गेला पाहिजे याप्रकारे आपल्याला छान त्याला भाजून घ्यायचं आहे तर एकसारखं परतत राहायचं आहे तर हळूहळू साबुदाना त्याची साईज जी आहे सा तर ती मोठी होते म्हणजे छान तोसा भाजला जातो आहे तुम्ही ते बघू शकता थोडा आकारामध्ये फरक पडलेला आहे साबुदाण्याचा तर बघा छान खरपूस असा आपला हा साबुदाना भाजून तयार झालेला आहे तर इथपर्यंतच आपल्याला साबुदाना भाजायचा आहे तर आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे तर ही जी स्टेप आहे लाडूची ही फार महत्त्वाची आहे साबुदाणा खूप छान भाजल्या गेल्यानंतरच लाडूची चव खूप छान लागते तर बघा साबुदाना थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे छान बारीक होईल तर अगदी जेवढं बारीक करता येईल तेवढं त्याला बारीक करायचं आहे साधारण दोन ते तीन वेळा त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे म्हणजे छान रवाळ असं पीठ साबुदाण्याचं तयार होतं तर प्रकारे बघा साबुदाणा दळून झालेला आहे तर बघा या प्रकारे रवाळ आपलं साबुदाण्याचं पीठ तयार व्हायला हवं तर साबुदाणा छान खरपूस भाजला की असं पीठ नक्कीच तयार होतं साबुदाणा दळल्यानंतर तर आता पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे उरलेलं जेवढं तूप आहे तेवढं तूप मी ते पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये आपण लगेच साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत तर हे पीठ परत दुपात परतल्यामुळे काय होतं की आतून साबुदाणा कुठे कच्चा राहिला असेल तर तो छान असा भाजला जातो म्हणजे त्याची चव आपल्याला कच्ची लागत नाही जाताला चिकटत नाही आणि यामध्येच आपल्याला पिठीसाखर घालायची आहे आणि असं गरम करून परतल्यामुळे लाडू बांधायलासुद्धा मदत होते तर याप्रमाणे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर आणि साबुदाण्याचं चा पीठ छान असं मिक्स होईल तर इथे तुम्ही बघू शकता तूप पूर्णपणे वितळलेलं आहे आणि छान पिठामध्ये मिक्स झालेलं आहे तर इथे तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल अगदी वाटतंच आहे तर मी अजून साधारण दोन थे तीन टेबल थे। ला। ते तीन टेबलस्पून इथे तूप घालणार आहे म्हणजे साधारण आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी जेवढी पिठी साखर तेवढंच तूप आपल्याला लागतं आणि तेव्हा छान असे हे लाडू वळता येतात आणि चवीलाही ते अप्रतिम लागतात तुपाचा वापर केल्यामुळे तर बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर यामध्ये ज्या थोड्याफार आपल्याला गुठळ्या दिसत आहेत तर त्या छान चमच्याच्या मदतीने प्लेन करून घ्यायच्या आहेत बघा हाताला घेतलं तर पीठ छान असं मिक्स झालेलं आहे तूप साखर आणि साबुदाण्याचं पीठ तर आता थोडंसं आपण यामध्ये मिरची पावडर घालणार आहोत तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडरसुद्धा वापरू शकता काजू किंवा बदाम यांची छान जाडसर किंवा बारीक पूट करूनसुद्धा टाकू शकता तर आता हे बघा व्यवस्थित असं वेलची पावडर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडं गरम असतानाच आता आपल्याला हे लाडू बांधायचे तिथे गॅस बंद केलेलं आहे मी आणि पीठ एका ताटामध्ये काढून घेत आहे तर बघा मिश्रण छान असं ओलसर वाटत आहे तर यामुळे लाडू बांधायला आपल्याला छान जमेल तर इथे आपल्याला गरम गरमच पटापट हे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर या प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा हातामध्ये घेऊन दोघी हातांच्या मदतीने किंवा एका हातामध्ये प्रकारे छान असा प्रेस करून लाडूचा आकार वळायचा आहे तर लाडू छान वळून झाला प्लेन झाला की त्यावर याप्रमाणे बदामाचे काप किंवा काजूचे काप लावायचे आहेत प्रेस करायचं थोडं तर तयार आहे आपला साबुदाण्याचा लाडू या प्रकारे सर्व पिठाचे इथे मी लाडू बनवून घेते त्याच पद्धतीने तर हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असल्यास आणखी तूप तुम्ही वापरू शकता तर एवढ्या मिश्रणात माझे साधारण सहा लाडू तयार झालेले आहेत तर अतिशय चविष्ट आणि मधून सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम हे लाडू लागतात तर या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच माझ्या पुढील नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रणिताज रेसिपी मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा थँक्यू